ते हो, आज वसु बारस म्हणजे दिवाळीच्या अगदी सुरुवातीचा दिवस आणि या दिवशी सर्वजण गाई गोधन म्हणजे गाय आणि वासरूंचं पूजन करतात. आपण आपल्या शास्त्रामध्ये गोमाता म्हटलेलं आहे कारण की गोमाता ही सर्वांचं आरोग्याचं रक्षण करते, सर्वांना बलदायक पुष्टीदायक हे दूध आणि तूप यांच्या स्वरूपात आपल्या सर्वांना देते. तर या दिवशी विशेष करून पंचगव्य म्हणजे गाईपासून जे उत्पन्न झालेले पाच जे द्रव्य आहेत, जसं दूध, तूप, त्यानंतर गोमूत्र, शेण आणि तक्र, ह्या सर्वांचं एकत्र मिश्रण करून आपण अभ्यंग स्नान जसं करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या शरीराला लावून स्नान करायला पाहिजे. या स्नान करण्याचे फायदे अनेक आहेत. जसं आपल्या त्वचेशी आणि निसर्गाशी आपला संपर्क येतो, तर वातावरणात असंख्य प्रमाणात बॅक्टेरिया, व्हायरस हे राहतात आणि ते आपल्या त्वचेद्वारे, श्वसननलिकेद्वारे ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. तर या सर्वांचा नायनाट करण्यासाठी या दिवशी पंचगव्याने स्नान करणं आवश्यक आहे. श्रोते हो, गाईला आपण गोमाता समजतो. जसं आयुर्वेदामध्ये हरितकी म्हणजे हिरड्याला सर्व औषधाची माता समजल्या जाते, त्याचप्रमाणे गाईला ही सुद्धा सर्वांची माता समजल्या जाते. आपण याचं ईश्वर समजून पूजन करतो. तर या पूजन करण्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की गाईचं दूध हे पृथ्वी तलावर अमृत आहे. हे आपल्या शरीराचं पोषण करतं, आपलं बल वाढवतं आणि पुष्टीदायक तुष्टीदायक म्हणून समजल्या जातं. त्याचप्रमाणे गाईचं दूध हे अलक्ष्मी म्हणजे ज्यांच्या घरी लक्ष्मी नाही ते लक्ष्मी वाढवण्यासाठी सुद्धा गोपूजन किंवा गाईचं दूध सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तक्र, तक्रामृतम शक्रस्य दुर्लभम, की पृथ्वीवरील हे सुद्धा एक प्रकारे अमृतच आहे. ते सुद्धा आपली पाचनशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने सेवन करायला पाहिजे. यापासून आपण तक्रारिष्ट हे बनवतो आणि पाचन क्रियेमध्ये हे फार महत्त्वाचा भाग घेतो. त्यानंतर आणखी अमृताचा उल्लेख जसं घृत, गाईचं तूप हे सर्व प्रकारच्या आजारांवर अतिशय औषध आहे. जसं सर्व प्रकारचे आजार म्हणजे साध्या तापापासून तर कॅन्सरपर्यंतचे आजार हे गोघृताने पूर्णपणे बरे होतात. त्यानंतर आणखी विशेष म्हणजे तुपाचा गुण म्हणजे धी, धृती आणि स्मृती हे वाढवण्यासाठी गाईचं तूप हे सर्वात श्रेष्ठ आहे. श्रोते हो, आता व्हायरसचा जो आपला कोरोना काळ आहे त्यात अनेकांनी गोघृत म्हणजे नाकामध्ये दोन दोन तीन तीन थेंब जरी टाकले तरी व्हायरसचा जो प्रवेश असतो तो अशक्य होतो. तर नस्य करण्यासाठी त्याप्रमाणे अभ्यंतर सेवनासाठी ह्या गोघृताचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेण, जसं गाईचं शेण आपण अनेक जण पूर्वी सडा सारवण करायचे, तर असा एक संशोधन अंती असा निष्कर्ष आला आहे की जे सडा सारवण करतात त्यांच्या घरामध्ये कॅन्सरसारखे जीवाणू विषाणू हे प्रवेशच करत नाही. तर आपण त्या दिवशी आपण स्नान जरी केलं तरी आपल्या शरीरामध्ये जे काही विजातीय तत्व आहे ते बाहेर पडतात. असं हे वसुबारसाचं महत्त्व. आणि म्हणून घरोघरी आपण गोपूजन, गाईचं पूजन, वासराचं पूजन करतो. त्या दिवशी गाईला स्नान करून त्यांचं आपण पूजा करतो, ओवाळतो, कारण की हीच गाय आपल्याला आपलं आरोग्य आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आपल्याला आरोग्य देते. श्रोते हो, म्हणून या दिवशी सर्वांना तुम्हाला परत एकदा विनंती आहे की पंचगव्याने स्नान, गोघृताचं सेवन, त्यानंतर गोदुग्ध प्राश हे सर्वजण करणं आवश्यक आहे.